नीना कुलकर्णी 30 साल से मराठी हिंदी और अंग्रेजी रंगभूमि पर काम करती आ रही है। इसके अलावा मराठी हिंदी चित्रपट और दूरदर्शन मालिकाओं में भी उनका काम सराहनीय है। उन्होंने लोकसत्ता मराठी पेपर में 2.25 बरस लिखे हुए अंतरंग कॉलम में से 3 औरतें अर्थात 3 स्त्रियां मैं पढ़ने जा रही हूँ, विमलाबाई राउत, पार्वतीबाई और सुलू, जिनके साथ नीना ने अपना रिश्ता और एक दूसरे के प्रति स्नेह और ममता के बारे में लिखा है। पहली औरत विमलाताई राउत। एक सहनिवास होता, त्यात एक ताई राहायच्या। विलक्षण प्रेमळ, अतिशय मृदू, प्रचंड दानतीच्या आणि खूप उत्साही। सहनिवासाच्या वर्षोत्सवात नाटकं बसवण्यापासून ते नंतर सगळ्यांना जेवण घालण्यापर्यंत सगळं करायच्या। त्यांच्या हाताची चवच काही निराळीच। ताईंच्या हाताचं कालवण खाण्यासाठी मुलंच काय पण सहनिवासातील मोठी मंडळीसुद्धा वाट पाहायची। दरवर्षी डिसेंबर महिन्यात ताईंच्या घरी मुलामुलींची गर्दी व्हायची। यावर्षी ताई कोणतं नाटक बसवणार? आपण त्यात असणार का? नव्हे, असायलाच पाहिजे। ताईंकडे हट्ट केला की त्या पागडायच्या। नाही म्हणणं त्यांना कधी जमलंच नाही। मग सगळ्यांचा समावेश व्हावा म्हणून त्या एकावेळी 2-3 नाटकं बसवायच्या। न रागावता, न चिडता, शांतपणे ताई आपल्या महिनाभर सहनिवासाच्या हॉलमध्ये बसून राहायच्या। तहान भूक विसरून सकाळपासून रात्रीपर्यंत त्या तालमी घेत। हौशी कलाकारांची हौस भागवत। कधी मोठ्यांसाठी 3 अंकी नाटक, तर कधी लहानग्यांसाठी 1 अंकिका। पु ल देशपांड्यांपासून ते बबन प्रभूपर्यंत सगळ्या नाटककारांची नाटकं त्यांनी बसवली। जानेवारीत अखेरीस नाटक सादर व्हायची, साधी सोपी पण संवेदनशील, ताईंच्या व्यक्तिमत्वासारखीच। त्याच सहनिवासात एक मुलगी राहायची। ताईंच्या शेजारच्या घरात थोडी लाजरी, काहीशी तापट, ताईंची लाडकी। पहिल्यांदा रंगमंचावर आली ती सहनिवासातल्या वर्षोत्सवात ताईंच्या मार्गदर्शनाखाली। 9 वर्षाची असताना पु ल देशपांडेंच्या वयम फोटम मोठम मध्ये म्हातारीच्या वेशात वावरली आणि मग दरवर्षी नाटकात भाग घेऊ लागली। बघता बघता मोठी झाली, पण नाटकाचं वेळ काही सुटलं नाही। बाहेरच्या रंगभूमीवर काम करू लागली। ताईंनी दिलेले धडे गिरवत त्यांच्याकडून मिळालेला आत्मविश्वास वापरत उत्तम नाटककार उत्तमोत्तम दिग्दर्शकांच्या तालमीत तयार होता होता ती मुलगी नावारूपाला आली। अभिनेत्री म्हणून कलेच्या क्षेत्रात रमली। नाटकात चित्रपटात अनेक बक्षिसं पटकावली, पुरस्कार मिळाले, तिचं खूप कौतुक झालं, अजूनही होत आहे। पण यावेळी अभिमानानं तिची पाठ थोपट्याला ताई मात्र इथे नाहीत। सहनिवासातील नाटकं बसवत बसवत एक दिवस अचानक त्या निघून गेल्या। बोलावणं आल्यासारख्या बिन तक्रार नाटक अर्धवटच राहिलं। तो सहनिवास आजही तसाच उभा आहे, माहींचा मकरंद सहनिवास। आजही तिथे मोठ्या दिमाखात वर्षोत्सव साजरा होतो, पण आता त्याला विमलाताई राऊतांचा टच राहिला नाही। जगासाठी त्या होत्या, आमच्यासाठी मात्र त्या होत्या फक्त विमलाताई। एक भारदस्त व्यक्तिमत्व, शांत, सुस्वभावी, सोशी। त्यांच्यासारखं कालवण आजवर कोणी बनवू शकलं नाही। त्यांच्यासारखं निरपेक्ष प्रेम करणारा माणूस अजून भेटलेला नाही। त्यांचे संस्कार लाभलेल्या त्या मुलीचे म्हणजे माझे डोळे आजही त्यांच्या आठवणीने पाणावतात। विमलाताई, तुम्ही हव्या होतात। दुसऱ्या 2 स्त्रियांच्या बद्दल नीना कुलकर्णींनी असं लिहिले। लहानपणी आम्हाला म्हणजे मला आणि माझ्या बहिणीला सांभाळायला एक बाई होत्या। आमची आई डॉक्टर, म्हणजे दिवसभराचा तिचा व्यवसाय। घर आणि दवाखाना सांभाळताना तिची तारांबळ उडायची। बाई आमच्याकडे राहायला आल्या तेव्हा मी असेन 8-1 वर्षाची आणि माझी बहीण 3 वर्षाची। आजपासून या आपल्याकडे राहणार, आईनं जाहीर केलं। ओंगळ, नऊवारी नेसणं, डोक्यावरून पदर, ओबडधोबड चेहरा, अशा या ध्यानाकडे आम्ही पाहतच राहिलो। म्या पार्वत्याबाई पुरुषाला लाजवील अशा आवाजात त्यांनी आपली ओळख करून दिली। त्यांचा एकंदरीत दरारा पाहून आमची खात्री झाली की आईने बाई नाही, एक पहारेकरीच आमच्या घरी आणून ठेवला आहे। आईने शिकवलेला स्वयंपाक करता करता बाईने आमच्या आयुष्याचा ताबा कधी घेतला कळलंच नाही। त्यांचा म्हणजे सगळा लष्करी खाक्या। त्यांच्या शिस्तीच्या तावडीतून माझे वडीलसुद्धा सुटले नाहीत। शहरी शिष्टाचार मात्र कधीही त्यांच्या अंगवळणी पडला नाही।
फोनवरून बाईंनी हॅलो अशी गर्जना केल्यावर पलीकडचा माणूस गारदच व्हायचा. आमच्या कुटुंबावर त्यांची नितांत निष्ठा होती. आम्हा बहिणीवर त्यांनी वेडी माया केली. त्यांना ना स्वतःचं मूल ना बाळ, नवऱ्याचं घर सोडून ही अडाणीबाई आमच्याकडे आली आणि सामावून गेली. अगदी आमच्या लग्नात राबण्यापासून ते आमची मुलं खेळवण्यापर्यंत त्या आमच्याकडे राहिल्या. म्हातारपण सतावू लागलं. तसं एक दिवस म्या रिटायर होते म्हणून चौथीच्या बहिणीकडे राहायला गेल्या, पण भेटीगाठी सुटल्या नाहीत, नाती तुटली नाहीत. बाई गेल्या तेव्हा माझ्यासाठी एक भेट देऊन गेल्या. पुण्याला त्यांच्या शेजारी राहणारी एक बाई त्यांनी माझ्यासाठी हेरून ठेवली होती. अशा रीतीने सुलू आमच्या घरात आली. 30 वर्षाची, नाकी डोळे नीटस, काहीशी बुजरी, सुलू माझ्या धावपळीच्या जीवनात निवांतपणा घेऊन आली. लहानपणात विधवा झालेली, 3 मुलींची जबाबदारी तिच्या अंगात पडलेली, आमच्याकडे आली आणि फूल उमलत जावं तशी फुलत गेली. स्वयंपाकापासून ते मुलांच्या संगोपनापर्यंत सर्व जबाबदाऱ्या एक एक करून अंगावर घेतल्या. तिच्या मायेच्या छायेत माझी मुलं सोडून मी निर्धास्तपणे कामाला जात असे. नात्याला नाव द्यायचं असेल तर सुलूशी माझं कुठलं एक नातं मी सांगू शकणार नाही. रात्री नाटकाचा प्रयोग करून थकून घरी आल्यावर गरम ताजं जेवण आग्रहाने वाढणारी ती माझी आई असते. गप्पा मारत माझ्याशी हितगुज करणारी माझी बहीण सुद्धा असते. माझ्या नाटक चित्रपटाच्या संहिता वाचून अभिप्राय देणारी ती माझी मैत्रिणीही असते. कधीमधी मूड गेला म्हणून फुरगटून बसणारी माझी मुलगी देखील असते. आमचा मुलगा सुलूला आई म्हणतो हे बऱ्याच जणांना विचित्र वाटतं. मला यात काही वावगं दिसलं नाही. माया करते म्हणून ती आई, त्यानं माझा आई पण कमी होत नाही की माझ्या मुलाशी माझं नातं बदलत नाही. पार्वतीबाईंनी आपल्याला मूल होत नाही म्हणून नवऱ्याचं दुसरं लग्न लावून दिलं आणि स्वतः बाजूला झाल्या, कमावत्या झाल्या, स्वावलंबी झाल्या. सुलू तिच्या 3 मुलींना चांगलंच शिक्षण देण्यासाठी कष्ट करते. त्यांचे फाजील लाड न करता त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी धडपडत असते. माझ्या आयुष्यातल्या आलेल्या या दोघी शहरी बायकांच्या तुलनेत अशिक्षितच, पण अनुभवानं, विचारानं, विकासानं मला त्या पुढारलेल्या स्त्रिया वाटतात. त्या रूढीमध्ये जखडून राहिल्या नाहीत. स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचं धाडस त्यांनी दाखवलं. मला या दोघी भेटल्या. अशा आणखी कितीतरी बायका असतील. कुठल्याही चळवळीशी त्यांचा संबंध नाही, तरी त्या खरोखरीच्या मुक्त नाहीत का? Thank you.